महाड शहरामध्ये गरबा खेळण्याच्या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद, परस्पर विरोधी विनयभंगाचे गुन्हे दाखल. महाड शहरातील सरेकर आळी येथे नवरात्र उत्सवानिमित्त गरबा खेळत असताना दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर शिवीगाळ मारहाणी झाले. तसेच महाड शहर पोलीस ठाणे येथे परस्पर विरोधी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरातील सरेकर आळी येथील रहिवाशी रिद्धी रोहित पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंकज प्रमोद उमासरे आणि पवन प्रमोद उमासरे या दोन भावांची भांडण चालू असताना फिर्यादी यांचा धीर मिहिर पवार भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याचे काहीही ऐक न ऐकता पंकज उमासरे यांनी त्याच्या कानाखाली मारली. त्यानंतरही हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांची सासू सुवर्णा पवार या भांडण्याच्या ठिकाणी गेल्या असता आरोपी याने त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी आरोपी पंकज उमासरे विरोधात विनयभंग आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सरेकर आळी येथील रहिवाशी नैना पंकज उमासरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गरबाच्या ठिकाणी नाश्ता करीत असताना यातील सहा आरोपींना फिर्यादी यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच आरोपींकडून या भांडणामध्ये कोयत्याचा देखील वापर करण्यात आला म्हणून आरोपी रोहित पवार, मुकुंद भाऊड, पवन भाऊड, साहिल भाऊड, मिहिर सतेरे, सुरेश पवार सर्व राहणार सरेकर आळी तालुका महाड या सहा जणांविरोधात विनयभंग आणि इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्यांचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार श्रीमती शेलार या करीत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.